लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात आहेत त्यांच्याकडून तरीही अपेक्षा नाही असं विधान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल चिंचवड येथील सभेत केले पाहुयात बंधू भगिनी अलीकडच्या काळामध्ये फेक नरेटिव्ह ची फॅक्टरी सुरू झाली आहे आणि मला अतिशय आश्चर्य वाटत या महाराष्ट्रातले ज्येष्ठ नेते माननीय शरद पवार साहेब हे देखील फेक नरेटिव्हच्या फॅक्टरीचे मालक असल्यासारखे वागायला लागले आहेत पवार साहेब तुमच्याकडनं तरी ही अपेक्षा नाही आहे अलीकडच्या काळात ते रोज सांगतात महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला गेले महाराष्ट्रामध्ये उद्योग येत नाही महाराष्ट्रामध्ये औद्योगिकरण होत नाही खऱ्या अर्थानं मी आपल्याला सांगू इच्छितो पुणे पिंपरी चिंचवड हा भाग आमचा सगळा हा पुणे जिल्हा आमचा औद्योगिक जिल्हा आहे आमचं मॅन्युफॅक्चरिंग हब आहे आमचं आय टी हब आहे आम्ही आता याला टेक्नॉलॉजी हब मध्ये परिवर्तित केलेलं आहे मला सांगितलं पाहिजे आज परिस्थिती अशी आहे या देशामध्ये जेवढा एफडीआय आला जेवढी गुंतवणूक आली या सगळ्या गुंतवणुकीच्या बावन्न टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रामध्ये आली आहे एकट्या महाराष्ट्रामध्ये आणि मी नाही म्हणत नीती आयोगाचा रिपोर्ट आणि आरबीआयचा रिपोर्ट सांगतो देशा की देशाच्या गुंतवणुकीच्या बावन्न टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रामध्ये आली आज आपण बघा दोन हजार चौदा ते एकोणीस आपलं सरकार होत पूर्ण पाच वर्ष महाराष्ट्राला आम्ही गुंतवणुकीमध्ये पहिल्या क्रमांकावर ठेवलं महाविकास आघाडीचं सरकार आलं महाविकास आघाडीच्या पहिल्याच वर्षी कर्नाटका एक नंबरवर गेलो दुसऱ्या वर्षी गुजरात एक नंबरवर गेलो सरकार बदललं आपलं सरकार आलं सरकार आल्याबरोबर मी सांगितलं काळजी करू नका गुजरातला मी ओव्हरटेक करणार आहोत आणि पुन्हा आम्ही महाराष्ट्राला नंबर वन आणू आणि मला सांगताना आनंद वाटतो बावीस तेवीस मध्ये नंबर वन महाराष्ट्र तेवीस चोवीस मध्ये नंबर वन महाराष्ट्र आणि एकूण गुंतवणुकीच्या बावन्न टक्के गुंतवणूक ही महाराष्ट्रामध्ये आली पवार साहेब मला आश्चर्य वाटत तुम्ही आणि उद्धव ठाकरेजी हे गुजरातचे मुखंड असल्यासारखे वागून राहिले आहेत अरे गुजरात सरकारला ऍडव्हर्टाइजमेंट देण्याची आवश्यकताच नाहीये त्यांच्याकरता रोज माननीय पवार साहेब आणि माननीय उद्धवजी ठाकरे बॅटिंग करतायत गुजरात पुढे चाललाय गुजरात पुढे चाललाय अरे आकडे बघा आणि एकदा छातीवर हात ठेवून त्या ठिकाणी म्हणा माझ्या महाराष्ट्राचा मला अभिमान आहे की देशाच्या बावन्न टक्के गुंतवणूक माझ्या महाराष्ट्रामध्ये आलेली आहे ज्या गुंतवणुकीमुळे माझ्या महाराष्ट्राच्या तरुणाईच्या हाताला काम मिळेल पण का तुम्हाला हे बघवत नाही आणि का माझ्या महाराष्ट्राचं गुणगान हे तुम्ही करत नाही हा माझ्या समोर एक अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे बंधू भगिनी आज मोठ्या प्रमाणात ऑटोमोबाईलचे उद्योग हे आमच्या महाराष्ट्रामध्ये आले ते पुण्यामध्ये आले ते संभाजीनगरला आले आज महाराष्ट्रामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात ही सगळी इकोसिस्टीम तयार होते पाच पाच लाख कोटी रुपयाची गुंतवणूक होते आणि आता तर आम्ही या ठिकाणी नवीन योजना आणली आहे ज्या योजनेच्या अंतर्गत दहा लाख तरुणांच्या हाताला आम्ही काम देणार आहोत आणि पंचवीस लाख रोजगाराच्या संधी आम्ही तयार करणार आहोत ज्या माध्यमातन या दहा लाख तरुणांचा दहा हजार पर्यंतचा पगार हा राज्य सरकार देईल आणि त्या माध्यमातन त्यांना प्रशिक्षण मिळेल आणि त्यांना नोकरीची व्यवस्था होईल एक प्रकारे तरुणाईच्या हाताला काम देण्याचा हा निर्णय आपल्या सरकारने या ठिकाणी घेतलाय आता फेक नरेटिव्ह फॅक्टरीच्या दुसऱ्या डायरेक्टर आमच्या सुप्रियाताई सुळे या सांगतात हिंजवडीतून उद्योग पळाले हिंजवडीतनं उद्योग पळाले हिंजवडीतले आय उद्योग चालले गेले खरं म्हणजे मी आपल्याला सांगू इच्छितो एकूण सोळा उद्योग सोळा आयटी चे जे काही इथले उद्योग होते ते हिंजवडीतनं बाहेर गेले पण हे सोळा उद्योग बाहेर गेले म्हणजे बाहेरच्या राज्यात नाही गेले त्यांनी तिअर टू सिटी मध्ये महाराष्ट्रामध्येच आपला उद्योग स्थापित केला ते कुठेही बाहेर गेलेले नाहीत त्यांनी आपलं एक्सपान्शन जे आहे हे महाराष्ट्रातल्या इतर कुठल्या तरी शहरांमध्ये केलं पण तरी देखील सुप्रिया ताई तुम्हाला मी सांगू इच्छितो या सोळा पैकी तेरा लोक महाविकास आघाडीच्या काळात गेले आणि तीनच लोक आमच्या काळात गेलेले आहेत आणि ते पुण्यातनं नाशिकला संभाजीनगरला आणि नागपूरला गेलेले आहेत ते राज्याच्या बाहेर गेलेले नाहीत त्यामुळे कृपया हिंजवडीला बदनाम करणं पुणे जिल्ह्याला बदनाम करणं महाराष्ट्राला बदनाम करणं रोज फेक नरेटिव्ह या ठिकाणी टाकणं हे बंद करा कारण शेवटी कधीतरी प्रश्न तुम्हाला देखील विचारला जाईल की खरं हा पुणे जिल्हा पवार साहेबांच्या नेतृत्वात पन्नास वर्ष या ठिकाणी होता या पन्नास वर्षामध्ये हे इन्फ्रास्ट्रक्चर का तयार झालं नाही असा जर प्रश्न विचारला तर त्याच ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा